सध्या भारत आणि कॅनडावाद शिगेला पोहोचलाय. काही दिवसांपूर्वीच कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो भारतात G20 परिषदेला आले होते. त्यानंतरच त्यांनी भारताविषयी मवाळ भूमिका घेतल्याचं दिसून आलंय. काही दिवसांपूर्वीच भारत आणि कॅनडामध्ये अनेक घडामोडी घडल्या आहेत. या दोन्ही देशांमध्ये नेमक्या कोणकोणत्या घडामोडी घडतायत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अमोल भिंगारवीत, तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी. कॅनडामध्ये हरदीप सिंग निज्जरची हत्या करण्यात आली. हा हरदीप सिंग निज्जर खलिस्तानी टायगर फोर्सचा मोरक्या होता. मूळचा पंजाबचा असलेल्या निज्जरला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आलं होतं. त्यानंतर तो फरारच होता. अखेर कॅनडामध्ये त्याची हत्या करण्यात आली. या हत्येमागे भारताचाच हात असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केलाय. दोन्ही देशांमध्ये चांगल्या संबंधांमध्ये कटुदा याच आरोपांमुळे आली. आरोपांनंतर कॅनडाने भारतीय मुत्सद्दी पवन कुमार राय यांना निलंबित केलंय. त्यानंतर भारतानेही दिल्लीतील कॅनडाचे उच्चायुक्त कॅमेरून मॅके यांची हकालपट्टी करीत चोख प्रत्युत्तर दिले. यासोबतच कॅनडाने केलेले आरोप भारताकडून फेटाळण्यात आले. दोन्ही देशातला वाद चिघळल्यानंतर कॅनडा स्थित खलिस्तानी दहशतवाद्यांकडून भारतीयांना धमकावल्याच्या घटना समोर आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर दोन्ही देशांकडून आता सावधगिरीचा पवित्रा घेण्यात आलाय. दोन्ही देशांनी आपल्या नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ऍडवायझरी जारी केली. कॅनडियन नागरिकांनी जम्मू काश्मीरचा प्रवास टाळण्यात सांगण्यात आले, तर कॅनडा स्थित भारतीयांनी अंतर्गत प्रवास करताना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलंय. तसेच भारत सरकारने पुढील आदेशापर्यंत कॅनडाच्या नागरिकांना व्हिसा देण्यास बंदी घातली. दरम्यान दोन्ही देशातले वाद चिघळत असतानाच एकीकडे कॅनडाने नागरिकांना जम्मू काश्मीरला येण्यास रोक घातलाय, तर महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीनेही कॅनडासिस कंपनीचे कामकाज थांबवले. भारतानं हे पाऊल उचलून कॅनडाला एक मोठा आर्थिक फटकाच दिल्याचं दिसून येतंय. या वादात आता अमेरिकेने आपली भूमिका स्पष्ट केली. हत्येतील आरोपीला पकडणं महत्वाचं असल्याचं अमेरिकेने म्हटलंय. तसेच हत्येचा कॅनडियन अधिकाऱ्यांकडून तपास सुरू असल्याने यावर अधिक भाष्य न करणंच योग्य अशी भूमिका अमेरिकेने मांडली. आता निज्जरच्या हत्येच्या आरोपावरून दोन्ही देशात पेटलेला हा वाद मिटणार का? पुढील काळात वादाच्या आणखी घडामोडी आपल्याला पाहायला मिळणार का हे पाहणं महत्वाचंच ठरणार आहे. आमच्या असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्स अप मराठीला. धन्यवाद.